एटीव्ही इंडियाच्या प्राइम टाइम बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. चला पाहूया आजचा विशेष रिपोर्ट. सुधागडातील गोकुळवाडा ग्रामस्थ वर्षानुवर्ष मूलभूत नागरी सोयी सुविधापासून वंचित. लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्धार. राज्यकर्ते प्रशासन विरोधात ग्रामस्थांच्या संतापांचा कडेलोट. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील गोकुळवाडा धनगरवाडीतील ग्रामस्थ वर्षानुवर्ष मूलभूत व पायाभूत नागरी सेवा सुविधापासून वंचित आहेत. राज्यकर्ते व प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्धार गोकुळवाडा ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. शासन दरबारी व सत्ताधाऱ्यांकडे सातत्याने गावाच्या विकासाबरोबरच आवश्यक सुविधांची पूर्तता होणे कामी मागणी करूनही अद्यापर्यंत कोणतेही प्रश्न व समस्या मार्गी लावल्या नसल्याचा संताप गोकुळवाडी ग्रामस्थ व महिलांनी व्यक्त केला आहे. स्वातंत्र्याच्या 68 वर्षाचा काळ उलटून गेला तरी अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या राज्यकर्त्यांना गोकुळवाडी सारख्या असंख्य वाड्या वस्त्यापर्यंत विकास काय असतो हे अद्याप दाखवताच आले नसल्याचे दाहक वास्तव ग्रामस्थ व महिलांनी मांडले. निवडणुकापुरते केवळ आश्वासनाची खैरात होते, मात्र प्रत्यक्षात कोणत्याही योजना अथवा विकास निधी गावापर्यंत पोहोचत नसल्याची ओरड ग्रामस्थांमधून होताना दिसते. आज ना उद्या गावात मुबलक पाणी येईल, महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरेल अशी आशा बाळगणाऱ्या महिलांच्या पदरी सातत्याने घोर निराशाच येत आहे. येथील दळणवळणाच्या सोयी सुविधांचाही बोजवारा उडाला आहे. खडतर व दगडगोट्यांच्या रस्त्यामुळे नागरिक विद्यार्थी रुग्ण व आबालवृद्धांचे हाल होत आहेत. रणनंत्या उन्हात महिलांना पाण्यासाठी कोसों दूर पायपीट करावी लागते. गावात सुशिक्षित बेरोजगार असून रोजगाराच्या कोणत्याही संधीचे निर्माण होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गोरगरिबांसाठी हक्काचे घर असावे याकरिता शासनाच्या विविध प्रकारात असलेल्या घरकुल योजनांचा स्पर्शही गोकुळवाडी गावाला झाला नसल्याचे ज्येष्ठ ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी बोलताना बाबू झोरे म्हणाले की माझे वय 68 असून खडतर मार्गावरून कोसोदूरवरून असलेल्या कुपन नलिकेतून पाणी भरणे जीवावर येत आहे. पशुपालन व दुग्ध व्यवसायावर आमचा उदरनिर्वाह होतो, मात्र माणसांना प्यायला पाणीच नाही तर जनावरांना चारा पाणी कसा मिळणार? वर्षानुवर्षे मतदान करून देखील कोणीही दखल घेत नाही, केवळ आश्वासने देऊन फसवणूक केली जात असल्याचे झोरे यांनी सांगितले. महिला ग्रामस्थ मनीषा घरात यांनी सांगितले की गावात कोणत्या सोयी सुविधा नाहीत. पाण्यासाठी रणनंत्या उन्हात मूल कडेवर घेऊन कोसोदूर मुख्य रस्ता पार करून जावे लागते. यात अपघाताचा मोठा धोका आहे. महिला ग्रामस्थ विमल खरात म्हणाल्या की गावात अंगणवाडी नसल्याने लहान मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, शिवाय लहान मुलांना पोषक आहार देखील मिळत नसल्याचे खरात यांनी सांगितले. बबन भिक्खू खरात यांनी सांगितले की गावाला अनेक समस्यांचा विळखा बसला आहे. राज्यकर्ते केवळ विकासाच्या गोंडस नावाखाली भूलतापा देत आहेत. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, सोयीसुविधापासून ग्रामस्थ वंचित आहेत. दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी कोणताही निधी उपलब्ध करून दिला जात नाही, तसेच घरकुल योजना देखील राबविल्या जात नसल्याचे बबन खरात म्हणाले. अपेक्षांचे ओझे घेऊन जगणाऱ्या गोकुळवाडी धनगरवाडीतील ग्रामस्थांना जीवन मरणाशी संघर्ष करीत असंख्य यातना व हाल अपेष्टा सोसत कष्टप्रद जीवन जगावे लागत असल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा कडेलोट झाल्याचे दिसत आहे. निवडणुकीत मतदारांचे आवाहन करण्याकरिता कोणताही राजकीय पक्ष अथवा पुढारी गावात आल्यास त्याची खैर नाही असा इशारा संतप्त महिला व युवकांनी दिला आहे. एटीव्ही इंडियासाठी धम्मशील सावंत, रायगड. त्यांच्या आम्हाला किंमत ठेवून करायचंय काय? त्यांना पुढे आणायच्या ना आम्ही काय असं जलंबर पाठीमागत राहायचं. स्टार्ट. सर, माझं नाव बबन भिक्खू खरात, माझं वय आता 31 वर्ष चालू आहे. तर मला एकच सांगायचं की आज लोकसभा निवडणुकीमुळे सर्वत्र प्रचार सभा चालल्या आहेत. मोदींपासून आपण राहुल गांधीपर्यंत अगदी जोरजोरात ओरडतात, विकास विकास विकास. कोण 72,000 रुपये द्यायला तयार आहे, तर कोण 6,000 रुपये शेतकऱ्यांना टाकतो आहे, पण इथं अक्षरशः कुठल्याही प्रकारचा विकास होत नाही. आम्हाला एकच सांगायचं आहे की मोदींचा विकास रस्ता चुकलेला आहे आणि काँग्रेसचा विकास अजून जन्मच घेतलेला नाही. ते मुलं आम्हाला तुम्हाला एकच सांगतो, आमच्या इथं 70 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची योजना या गावामध्ये राबवलेली नाही, नाही ग्रामपंचायत स्तरावर कुठल्याही प्रकारची योजना राबवली नाहीत. कारण कुठल्याही प्रकारचे म्हणजे मूलभूत ज्या गरजा आहेत त्या मूलभूत गरजा टोटल या ठिकाणी अभाव आहे. गावामध्ये रस्ता नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही आहे, किंवा पूर्व प्राथमिक शिक्षण ज्याला म्हणतात ते अंगणवाडी सुद्धा या गावामध्ये नाही आहे. त्यामुळे आम्हाला ह्या सरकारला एकच सांगायचं की तुम्ही नुसतं
खेड्यामध्ये येऊन जरा बघा, शहरामध्ये मेट्रो सिटी आणणं हे वगैरे किंवा डिजिटल इंडियाची स्वप्न पाहण्यापेक्षा खेड्यागावात पहिला विकास करा, खेड्यात करून सुधारणा करायला सुरुवात करा, मूळ पाया विसरलात तर तुमची इमारत नक्की ढासळणार, आम्हाला या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे. गोगुळवाडे गावचे तुम्ही रहिवासी आहात, काय तुमची तक्रार आहे, काय समस्या आहे? माझे नाव मनीषा सुभाष खरात, राहणार गोगुळवाडा. इथे कुठलीच सुविधा नाहीये, पाणी भरायचं म्हटलं तर 2 किलोमीटरवर आम्हाला रस्ता पार करून जावं लागतंय, मुलं पाठी लागतात, एवढ्या उन्हातून मुलं आम्ही कडेवर घेऊन रोड क्रॉस करून जातो. आम्हाला मुलांची खूप रोडवरून भीती वाटते, आणि कपडे धुवायचे झाले तरी आम्हाला 2 तास चालत जाऊन कपडे धुवायला जावं लागतंय. एवढ्या उन्हातून 2 वाजता 1 वाजता एवढं रखरखीत ऊन पडतंय तर जीव घाबरत येतोय. माझं नाव बाबू फोटू झोरे, राहणार मुकाम गोगुळवाडा, पोस्ट नांदगाव तालुका सुधागड जिल्हा रायगड. ह्या गावातला रहिवासी असून माझं वय आता जवळजवळ 68 वय आहे. 68 वयामध्ये जवळजवळ आम्ही भरपूर प्रयत्न केला, जे मोठे प्रत्येक पंचायतचं इलेक्शन आलं तरी पहिले आमच्याकडे धावत येणार. आम्हाला तुम्ही हे सरपंच बोलणार, आम्ही एक सरपंच 15 वर्षे सतत निवडून देत आहोत, तरी आतापर्यंत आमच्या गावामध्ये सरपंचांनी काही 5 रुपये पण कशी टाकलेली नाही. अजून कुठलंही मोठं इलेक्शन आलं, मोठ्या इलेक्शनसाठी आमच्याकडे मोठे मोठे आमदार कामदार सगळे येतात, तुमचा रोड बनवून देतो, तुम्हाला पाणी देतो, आम्हाला ह्याच्यामध्ये आम्हाला पुढे निवडून द्या, निवडून द्यायचा तेवढ्या पुरतं येणार, नंतर 5 वर्ष आमच्याकडे बघणार नाही. हाच आमचा एक आम्हाला हे 2-3 सुविधा सुटायला पाहिजे. मी विमल रमेश खरात, मी कोटलाच खुर्द इथे मिनी अंगणवाडीमध्ये जाते, पण तिथे एकही मूल नाहीये, तरी आम्ही दोघी नुसत्या 3-4 तास नुसत्या बसून राहतो, नंतर मग येतो. मग आमच्या गावाची गोगुळवाडा आणि कोटलाच खुर्द ह्या 2 गावांची एकच अंगणवाडी आहे, पण तिथे एकही मूल नाहीये, तरी आम्ही दोघीही जाऊन तिथे 2-3 तास नुसत्या बसून राहतो आणि घरी येतो. आणि मग तिथे आहार मी सकाळी इथून शिजून येते, पण तो आहार तिथे थंड होतो, नंतर मग इथे आणून थंड आहार मुलांना देते मी. ते तो आहार खाऊन मुलांना अनेक आजार होऊ शकतात ना, नंतर मग परत ते माझ्यावरच येणार. आणि तिथे पोटलस खुर्द मध्ये जो सरपंच आहे ना, तो आम्हाला म्हणतो की गोगुळवाडा गावात मुलं आहेत ना, त्यांचं आम्हाला काही घेणं देणं नाही, त्यांचं आम्हाला इथं काही सांगायचं नाही, तुम्ही इथे येऊन दोघी बसत जा. आणि कुणी विचारलं तर सांगायचं की पोटलातल्या मुलं आहेत म्हणून सांगा. गोगुळवाडा गावामध्ये ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? आम्हाला रस्त्याची सोय पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे, आणि आमची शाळेच्या लहान मुलांची सोय पाहिजे, एक बालवाडी पाहिजे आम्हाला. त्याच्याशिवाय आम्हाला कुठले पर्यायच नाही. आम्ही इथं राहून शाने 12 वर्ष का 50 वर्षा मतदा देऊन शाने आमची उपलब्ध काहीच होत नाही. त्याच्यामुळे हे लोक आम्हाला असं दरवर्षी आलं, इलेक्शन आलं, हे आमची फसवणूक करतात, मतं घेतात आणि मग निघून जातात. 5 वर्ष आमची कोणी दखल घेत नाही. एक तर आम्हाला पाणी मिळालं तर धान्य मिळत नाही, धान्य मिळालं तर पाणी मिळत नाही, आम्हाला डोक्यावर पाणी आणता येत नाही. आज माझे 60-65 वर्षाची वय आहे, माझ्या डोक्यावर हंडा घेतला तर मला पायाखाली दगड आहे का खड्डा आहे आम्हाला काही कळू शकत नाही. मी पाणी आणणार कसा, पिणार कसा, ही आमची अट आहे. आमची सगळ्या सोयी झाल्या पाहिजे. आजचं बातमीपत्र इथं संपलंय. नमस्कार.